नमस्कार, माझे नाव तनिषा अमाय ठोंबरे, मी तिसरीत आहे। माझ्या शाळेचे नाव महेश विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल कोथरूड पुणे। माझा आजचा विषय आहे भारतीय सण आणि निसर्ग। मित्रांनो, आपल्याकडे श्रावण महिन्यात विविध उत्सव सुरू असतात, जसे की गणपती, नागपंचमी, दसरा, दिवाळी, नारळी पौर्णिमा इत्यादी। मग आपल्या आवडत्या आरत्या म्हणणे, मस्त गोडधोड पदार्थ हस्त करून देणे, गरबा खेळणे व नवीन कपडे घालून इकडे तिकडे भटकणे, अशा कितीतरी धमाल गोष्टी आपल्याला करता येतात। भारतीय वैदिक परंपरेत सर्व प्राणी, वनस्पती व निसर्गाला देवाचे एक रूप मानतात। हा संदेश आपल्या सणांमधून देण्यात येतो। साप माणसांचे मित्र असतात, उंदीर जास्त झाले तर शेतात खूप नासाडी करतात, त्यांना खाऊन साप आपली नेहमीच मदत करतात। या सापांच्या रक्षणात महत्व आपल्याला कळावे म्हणून नागपंचमी साजरा केली जाते। आपले लाडके गणपती बाप्पा सर्व गणाचे म्हणजे जीवांचे रक्षण करते। बाप्पाचे डोके हत्तीसारखे आहे, यावरून आपल्याला कळते की त्यांची शक्ती व बुद्धी दोन्हीही महान आहे। जंगलात सुद्धा निसर्गाचे संतुलन राखण्यात हत्ती महत्वाची कामगिरी बजावतात। पूजेकरता आपण वेगवेगळ्या झाडांची पाने आणि फुले आणतो, त्यानिमित्ताने सर्व प्रकारांची झाडे आपण टिकवून ठेवावी, हा त्यामागचा हेतू आहे। आपले कोळी बांधव पावसाळ्यात मासेमारी करत नाही, कारण की त्यावेळी समुद्र खवळलेला असतो आणि त्या काळात माशांची पिल्ले जन्माला येतात। पिल्लांना जर का आपण खाल्ले तर पुढच्या वर्षी आपल्याला मासेच मिळणार नाही। पिल्ले मोठी झाली आणि समुद्र जरा शांत झाला की नारळी पौर्णिमा साजरा करून पुन्हा मासेमारीला सुरुवात होते। दुसरा हा सण पावसाळा संपल्यानंतर येतो। चांगले पीक येऊन भरपूर धान्य मिळाले म्हणून देवीच्या विविध रूपांची पूजा करून आभार मानले जातात। निसर्गदत्ता याच देवीचे एक रूप आहे। थंडीत दिवस छोटे असून रात्री मोठे असतात आणि अनेक झाडांची पाने गळतात। त्यावेळी येणाऱ्या दिवाळी सणात रंगीत आकाश कंदील व मातीच्या पट्ट्या आणि सुंदर रांगोळ्या काढून थंडी पडण्यापूर्वी समृद्ध निसर्ग साजरा केला जातो। बाळाच्या निसर्गातील कोणत्याही बाळाला त्रास होणार नाही, अशा प्रकारे आपण सण साजरी केली पाहिजे। धन्यवाद।